मित्रा, अच्छे व्हिडिओ मध्ये तुझं स्वागत. आता एक काम कर, मस्तपैकी हेडफोन लाव, ठीक आहे? त्याच्यानंतर मस्तपैकी चड्डीची, बरमुड्याची, पॅन्टीची नाडी सैल कर. आता बाबूरावला आणि त्याच्या गोट्यांना सेट कर. झालं? आता व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, आणि हो, आता मस्तपैकी व्हिडिओ ऐकायला सुरुवात कर. मी तुला ना आज जी स्टोरी सांगतोय ना, माझ्या खाजूक चुलत बहिणीला कसं झवलं, तिची ती चावट गोष्ट सांगणार आहे. मी जिथं राहत होतो ना, तिथं समोर माझे काका राहत होते. मी कॉलेजला होतो, सकाळी लवकर कॉलेजला जाऊन आलो की दिवसभर मी घरी एकटाच असायचो. सकाळ सकाळी कॉलेज असायचं, दुपारीनंतर घरी आराम. दिवसभर आई बाबा दोघं पण जॉब करायचे, त्याच्यामध्ये गेले की त्यांची 8 ते 5 ची ड्युटी, त्यांना यायला संध्याकाळी 7 साडे 7 व्हायचे. आपलं कॉलेजमध्ये फिक्स होतं, फुल एन्जॉय करायचं. दिसायला एकदम ठीकठाक होतो आपण, पण आपली जी तब्येत होती ना, ती अशी काही एवढी खास नव्हती. म्हणजे आपली काही बॉडी बिडी अशी काही एकदम भारी नव्हती आपली, पण अशी एवढं पण आपण असं कमकुवत नव्हतो. परंतु आता मी हळूहळू हळू जिम करायला किंवा व्यायाम करायला चालू केलेलं होतं, पण रनिंग करायचो. त्याच्यामुळे काय झालेलं की जरी सुकडा लुकडा असलो ना, तरी पण असं दिसायला थोडी तब्येत ठीक होती, ॲथलेटिक म्हणतो आपण तसं. माझ्या बाजूला काका राहायचे ना, ते त्यांच्याकडे काका, काकी आणि निशा राहायची. निशा तशी म्हणजे नात्यानं मला चुलत बहीण लागते. ती पण माझ्याच वयाची होती, ती जण माझं चांगलं पटायचं. लहानपणापासून आम्ही एकत्र मोठं झालो, त्याच्यामुळे होतं की बाबा. परंतु काय होतं ना की लहानपणी असताना एवढं काय मनात नसायचं, पण आता हळूहळू मोठं झालं ना की आपल्या भावना बदलतात. त्याच्यामुळे आपण समोरच्यांच्या बॉडीबद्दल जे आपलं अट्रॅक्शन असतं, त्याच्यानुसार बरोबर ती जागा, बरोबर त्याच्यामुळे कामना का वासना सगळे येतच. माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं निशासाठी. आणि तिच्याबद्दल एक चुलत बहिणी म्हणून आपुलकी भावना होतीच, परंतु ती कुठं ना कुठं हळूहळू कमी व्हायचं. तिच्याबद्दल जवळ जाताना काय असायचं की बाबा, ते येता जाता तिच्या बॉडीचा स्मेल, तिची बॉडी, तिचं येणं जाणं, चालणं, मटकणं सगळं दिसायचं. आणि त्यामुळे हळू कुठं ना कुठं ते क्लिक व्हायचं. ते तिला समजत होतं का नाही माहिती नाही, मात्र पण मला मात्र तिचं बॉडी अट्रॅक्शन वाढलेलं होतं. ती दिवसभर ती पण घरी एकटी असायची, ती पण कॉलेज करून यायची, दिवसभर घरी असायचे. आणि माझ्या आईवडील जॉब करायचे, तिचे पण आईवडील जॉब करायचे. त्याच्यामुळं लहानपणापासून आम्ही आपले एकत्र दंगा मस्ती करायचो, तसं कॉलेजला गेल्यापासून पण दंगा मस्ती करायचो. कधी कधी मी तिच्या घरी पडून असायचो, कधी ती आमच्या घरी टीव्ही बघायला यायची. आता मात्र मी जास्तीत जास्त तिच्याकडे जायचो, ज्यानं येता जाता तिला बघता येईल, ताडता येईल. आणि मी माझ्या बारीक नजरेनं तिचं ते हळूच वाकणं, झुकणं, इथून हळूच काय दिसतंय का, तिकडून काय दिसतंय का, असं बघायचो. आणि ती अशी वाकली झुकली की किंवा मोका मिळाला तर त्या छातीचं गोल गोल असं काही दिसायचं ना, बस तिची छाती अशी एकदम गोल गोलाकार होती, पण त्याच्यापेक्षा जास्त गोल होती तिची गांड. ती चालायला लागली ना, अशी मी तिच्या पाठीमागून बघायचे, एकदम खालीवर खालीवर मटकणारी गांड बघून ना कितीतरी वेळा मूठ मारली होती. आणि असं मला तर वाटायचं, तिची कंबर म्हणजे ना एकदम असं वाटतं की एकदम PhDच करावी. 36 24 36 ची कंबर होती, मादक, सेक्सी आणि काय 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 जे तुला वाटेल ते तू विचार कर मित्रा, आणि हलवायला सुरुवात कर. ती पण तशी माझ्याशी थोडी थोडी अशी जवळ असायची. तिच्या मनात नेमकं काय मला समजत नव्हतं, मात्र एवढं होतं की तिला माझा स्पर्श आवडत होता. खूप वेळा आम्ही एकमेकाला टच करायचो आणि मजाक मस्ती करायचो. एकदा मी तिच्या घरी बसलो होतो, दुसऱ्या दिवशी तिला कुठंतरी जायचं होतं, खूप काम होतं. मग तिने मला घरी घेतलं होतं, बोलवलं होतं. मला बोलले की एक काम करशील का? मी म्हटलं काय गं, काय काम करायचंय? ती म्हणली माझे सगळे कपडे इस्त्री करायला थोडी मदत करशील का, थोडे तू कर थोडं मी कर, म्हणजे आपण करू. मी म्हटलं ठीक आहे, चला मदत करायला काय जातं. मग तिनं मला तिचे सगळे कपडे आणून दिले, पण मला झालं कसं ना की त्या मादानं तिच्या कपड्यांना हात घालायला मिळाला. मला तिचं लक्ष नसलं ना, मग मी इस्त्री करायला चालू केलं. इस्त्री करता करता हळू तिच्या ड्रेसला ना मी नाकानं वास घ्यायचा प्रयत्न करायचो, वेगळीच बॉडीचा स्मेल यायचा तो, ती वेगळ्याच नशेची अनुभूती होती. मग मी माझं काम करायचो. काम करत करत माझा एक डोळ्यात नेहमी तिच्याकडे लक्ष ठेवून होता. तिच्या त्या टी शर्ट मधून हलणारे डुलणारे नेपल बघून ना माझा स्वतः असा वळवळ 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 करायचा. त्यात ती बाई आज नेहमी पॅन्ट घालायची, आज थ्रीपोर्थ घालून फिरत होती. थ्रीपोर्थ घातल्यामुळे निकरच्या आतमधला जो कडा होता ना, एकदम ती जी लाईन दिसते ना गांडीवरती, ती स्पष्ट दिसायची. आणि भाईसाहेब ती जर खाली वाकली ना, तिच्या निकरचा जो पाठीमागे शेप दिसायचा ना, बस त्यात कळूनच जायचं की काय घातले. आणि एकदा चुकून वाकली ती जर पिंक कलरची निकरची ना एक लाईन दिसली, त्यातूनच मला दिसलं होतं की भाई काय आज एकदम हॉट हॉट घातले.
तिच्याशी गप्पा मारत मारत मी तिची इस्त्री कपडे इस्त्री करत होतो आणि आता मात्र माझ्या हातात तिची ब्रा आलेली होती आणि नंतर आलेली त्या कपड्यातून तिची ब्रा आणि निक्कर आली आणि मला असं वाटलं की तिने ती मुद्दाम दिली की काय. पण बाबा मी तिला विचारलं की बाई सगळे कपडे इस्त्री करू ना, ती म्हणली हो हो कर ना. तिनं माझ्या बघितलंच नव्हतं. आता मात्र मी तिच्या त्या निळ्या रंगाच्या ब्राला आणि निकरला मात्र तोंड लावून वास घेतला आणि मस्तपैकी इस्त्री करायला सुरुवात केली. मी तिला इस्त्री करता का हळूच मुद्दा म्हणलं काय गणेशा ही लहान मुलीची ब्रा आणि निकर दिलीस काय मला इस्त्री करायला. तर ते एकदम हसत असं मारे येड्या ती लहान नाहीत म्हणे माझेच आहेत दुसऱ्याचे कशाला देऊ. मी म्हटलं नाही अगं ब्रा तर खूप लहान वाटते मला. तर मग आणि म्हणलं हे तुला बसणार नाही म्हणलं हे खूप लहान आहेत. मी आपलं मुद्दाम आपलं येड्या येडा राहून पेडा खायला बघतो. ती म्हणली का तुला काय वाटलं मी खूप मोठी आहे का. आणि एकदम मला एकदम अशी तावातावानं बोलायला लागली. म्हणलं तसं ना बघ तरी पण तुला हे कसं बसतील मला समजत नाही आहे म्हणलं एवढं लहान कसे काय. आणि तिने पटकन माझ्या हातून हिसकावून घेतलं आणि ती म्हणली थांब तुला मी घालूनच दाखवते म्हणजे पटेल तुला. असं म्हणून तिनं टी शर्टवर डायरेक्ट टी शर्टवर केला आणि ब्रा पण काढू लागली. तिच्या हे अचानक केल्यामुळे ना माझे म्हणजे जाम गान फाटून गेली. म्हणलं बापरे हे काय करते आता. आता मात्र तिनं तिची ब्रा काढली अय भाई साहब तिची जी छाती मोकळी झाली. बघता बघता ना तिने कपडे काढले आणि भाई नागडी झाली ना तिचं ते सगळं मादक आणि गोरा गोरा सगळं अशी बॉडी बघून ना मी येडा झालो. आतापर्यंत मी तिला लांब न बघत होतो पण एकदम जवळ नागडी उभी राहिली ना ती. आता तिनं तिची काढलेली ब्रा आणि निकर मला माझ्या समोर धरली. मला म्हणली बघ आता तू मी घालून दाखवते. त्यांचा आकार तसा सेमच होता. ते बघून मी तिला म्हणलं हो अगं हे तर तुझीच आहेत बरोबर आहे तुला बसताय. आता पण ती नागडी होती समोर उभी होती. ती हळूहळू घालून आता तिनं ब्रा घातली पॅन्टी घातली निकर घातली. पण तिला म्हणलं यार तुझी फिगर तर खूप छान आहे यार भारी आहे एकदम आवडेल अशी आहे. ती म्हणली हो का खूप आवडेल अशी आहे मग हात लावून बघ किती छान आहे ती. अशी एकदम ती ओट ओढ दाबत बोलली. मी जवळ जसं मी जवळ जाणारच तसं मी तिचे केस धरून तिच्या तिचं डोकं ना मागं घेतलं. तिच्या तोंडात माझं तोंड दिलं आणि तिला किस करायला सुरुवात केली. आधी तिनं मला दूर दूर लोटायचा प्रयत्न केला पण नंतर तिने पण मला पटकन जवळ ओढून घेतलं. आणि तिने ना एकदम किस करता करता ना माझा टी शर्ट कधी काढला मला कळलंच नाही. आणि नंतर किस करत करत मी तिच्या ना ब्रामधून हळू तिचे बॉल बाहेर काढत होता तेवढ्या तिने ना झटकन एकदम हाताने झटका दिला आणि माझी बरोबर माझा बरमुडा खाली काढून टाकला. आता मात्र म्हणा ती माझ्यासमोर निकर आणि ब्रामध्ये होती पण मी नागडा होतो. आता मात्र मी ते पण लगेच जोशात जोशात काढून टाकलं तिला नागडे केलं तिला उचललं आणि पटकन बेडवरती घेतली. तिला एकदम स्मूच करायला सुरुवात केली. आज म्हणजे ठरवलंच होतं की तिला म्हणजे खूप किस करायची ती एकदम चेस दाबायची किस करायची झवायची जे असं ते सगळं करायचं. मी तिच्या छातीला जोर जोराने माझ्या हाताने दाबायला सुरुवात केली. तिचे निप्पल मी माझ्या तोंडात घेऊन चोकायला सुरुवात केली. एकदम कचकन निप्पल चावला ते एकदम ओरडली म्हणे चावू नको चावू नको चावू नको. एकदम निप्पल चावायला लागलो. असं चावताना असं एकदम ना लव बाईट दिला तर एकदम ते अशी ते निप्पल कडक झालेले बेभान झालेले. माझं तोंड त्याच्या थाटीवर ठेवून ना पूर्ण ताकदीनं ना मला मी असे माझं डोकं दाबायचा प्रयत्न करतो. मग मी तिला ना वर करून घेतलं. तिनं माझ्याकडे गांड केली. मी लगेच तिच्या गांडीवर माझे हात फिरवायला लागलो. हात फिरवता फिरवता जीभ लावायला लागलो. आणि जीभ लावता 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 हळूच तिच्या योनीवरती माझी जीभ गेली. तिनं तिचे असे त्या पुचीला काय झालं तर माहिती नाही पण तिच्या त्या पदरांमध्ये ना मी वेड्यासारखा चाटायला लागलो. तिकडे ती माझ्या तिनं ना झटकन माझा सोटा पकडला हलवत 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 किस करायला सुरुवात केली आणि ती चोकायला सुरुवात केली. ती एवढ्या जोरात चोकायला लागली चोकायला लागली चोकायला लागली ना एकदम खचखच 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 किसून माझा लवडा हलवायला सुरुवात केली. एकदम हलवाय 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 हलवायला एकदम कडक झाला. आणि मी एकदम तिला चाटून 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 खूप सारे ओलं पान केलेलं होतं तिला. ती म्हणली आता माझ्याकडे होत नाही पटकन उलटी हो करत तिथे पटकन उलटी होऊन तिने माझ्याकडे तिची अशी पुची दिली. मी असा कडक झालेला सोटा माझा घेतला तिच्या दोन्ही पाय जवळ ओढले घसकन आणि सोटा हळूच हळू करत 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 भसकन तिच्या योनीत टाकला आणि खालीवर 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 करायला लागलो. आता पण पूर्ण सोटा आत गेल्यामुळे ना जितक्या फास्ट खालीवर करता येईल ना तेवढ्या स्पीडनं मी माझी कंबर हालवून वर करून तिच्यानं योनीत घालायला सुरुवात केली. अजून खाच 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 ठोकायला लागलो. खूप सारी ठोकली 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 ठोकली. आता मात्र म्हणा मला असं वाटलं होतं की मी येणार आहे. मी तिला म्हटलं माझं पाणी येतंय पाणी येतंय. ती म्हणजे बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ असं करत 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 मी तिच्या ना पोटावरती सगळं पाणी असं झाडलं सगळं तिच्या सगळ्या पोटावरती झाडलं आणि तिच्या अंगावरती पडलं.
आता हळूहळू हळू तिला किस करत होतो. दोन्ही हातानं तिच्या बॉल दाबत होतो. तिच्या आणि माझ्या पोटाच्या मध्ये ना माझे व्हाईट स्पर्म असे एकदम चिकट 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 झालेले होते. पण मात्र दोघं पण मी नागडे एकमेकाच्या अंगावरती पडून होतो. तसंच शांत पडून राहिलं.